कात्री चाकूचा धाक दाखवून विवाहितेचा छळ करण्यात आला. विवाहितेला कात्री आणि चाकूचा धाक दाखवून पैशासाठी तिची छळवणूक केल्याच्या आरोपावरून नारायण श्यामराव हौजी याच्या विरुद्ध जोडभावी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नागमणी नारायण हौजी यांनी फिर्याद दिली आहे. पती नारायण याने आपल्याला तसेच दोन्ही मुलांना वेळोवेळी मानसिक त्रास दिला. लग्नामध्ये सोनं आणि कपाट दिलं नाही म्हणून छळवणूक केली. तसेच 50,000 रुपये घेऊन ये म्हणून कात्री तसेच चाकू घेऊन धमकावत होता असे फिर्यादीत म्हटले आहे. गेल्या काही वर्षापासून ही छळवणूक सुरू असल्याचे नागमणी यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. याबाबत फौजदार दाईगडे पुढील तपास करीत आहेत.